पुढची बातमी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची. शिवसेनेच्या आमदारांकडून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या तारखांवर तारखा समोर येतात. भाजपच्या गोटात मात्र याबद्दल पूर्णपणे शांतता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जोवर होत नाही तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार होणार नाही. भाजपमधल्या वरिष्ठ पातळीच्या सूत्रांनी एबीपी माझाला याची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कितीही तारखा शिवसेनेकडनं सांगितल्या जात असल्या तरी भाजपचे नेते मात्र विस्तारावरती बोलायचं टाळतायत. केंद्रात मोदी शहा आणि राज्यात शिंदे फडणवीस हे चार नेते मिळून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतील. आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सुशांत, एकीकडे शिवसेनेचे नेते अगदी तारखांवर तारखा देत असताना भाजपच्या गोटात विस्ताराबाबत मंत्रिमंडळाच्या एवढी चुप्पी का बाळगली जाते? नक्कीच ज्ञानदा, जर आपण पाहिलं असेल तर शिवसेनेचे नेते वारंवार तारखा सांगतायत, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगतायत. मात्र एकी दुसरीकडे भाजप नेते गप्प आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकसभा निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर केंद्रात काही महत्त्वाचे बदल जे आहेत ते होऊ शकतात. जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांची देखील केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागू शकते आणि जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार नाही अशी आपल्याला भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने माहिती दिले. त्यामुळे किती जरी तारखा सांगितल्या असल्या तरी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जोपर्यंत दिल्लीतून हिरवा कंदील झेंडा येत नाही तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही. आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार येत्या 15 दिवसात दिल्लीत काही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. जे मंत्री आहेत त्यांच्या जागी आता नवे मंत्री देखील नियुक्त केले जातील अशी देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे केंद्रात मोठे बदल झाल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. धन्यवाद सुशांत या सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.